विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। कालच्या तासिकेत लक्ष्मण माने यांची मुलाखत आपण समजून घेतली। या मुलाखतीच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जातीमध्ये जन्माला आल्यानंतर, उपेक्षित विस्थापित समाजामध्ये जन्माला आल्यानंतर ज्या काही गोष्टी सोसाव्या लागल्या, अन्याय अत्याचार सहन करावा लागला, वेदनांना सामोरं जावं लागलं, या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये कसं उमटलं आहे हे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं होतं। या मुलाखतीचा उपयोग उपरा हे त्यांचं अत्यंत प्रसिद्ध असलेलं आत्मकथन समजून घेण्यासाठी होतो। या उपरा नावाच्या आत्मकथनामधूनच घेण्यात आलेल्या मी शाळेत जातो या आत्मकथनपर उताऱ्याचा अभ्यास करताना काल आपण ऐकलेल्या अनुभवलेल्या मुलाखतीचा आपणाला फायदा होणार आहे। आजच्या तासिकेत आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण या आत्मकथनपर उताऱ्याचे वाचन करणार आहोत, तर उद्याच्या तासिकेमध्ये याचे विवेचन आणि विश्लेषण करणार आहोत। या पाठाच्या वाचनाकडे वळण्यापूर्वी आपण लेखकाचा थोडक्यात परिचय करून घेऊ। लक्ष्मण बापू माने, जन्म 1949, महाराष्ट्राबरोबरच भारतातील मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा सूक्ष्मपणे अभ्यास आणि कार्य, समाजवादी युवक दलाचे आधारस्तंभ म्हणूनही कार्य, 2007 साली हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार, महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने गौरव, अस्मिता दर्श व आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, उपेक्षित समाजातील समस्यांच्या संशोधनासाठी फोर्ड फाउंडेशन तसेच सर होमी भाभा या संस्थेकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा परिचय आपल्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। 1990 ते 1996 या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत। इसवीसन 1980 मध्ये उपरा हे त्यांचं आत्मकथन प्रकाशित झालं। हे पण नीट लक्षात ठेवा, यांच्या आत्मकथनाचं नाव उपरा असं आहे। हे आत्मकथन हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, मल्याळम, फ्रेंच आदी भाषांमधून अनुवादित म्हणजे भाषांतरित झालं। याशिवाय क्रांतीपथ, कविता संग्रह, प्रकाशपुत्र, खेळ 3.5 टक्क्यांचा, पालावरचं जग, बंद दरवाजा हे त्यांचे लेख संग्रह आहेत। एक अत्यंत महत्वाची नोंद म्हणजे विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी भटक्यांचं भारूड या ग्रंथामधून घेतलेला आहे। हा ग्रंथही खूप महत्वाचा आहे। याशिवाय भटक्या विमुक्तांचा समग्र इतिहास त्यांनी विमुक्तायन या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलेला आहे। आता आपण ज्या उताऱ्याचा अभ्यास करतो आहोत त्या मी शाळेत जातो या आत्मकथनपर उताऱ्यातून शाळा शिकत असताना लेखकाला आलेले कटु म्हणजे कडवट अनुभव आणि वेगवेगळ्या प्रसंगांचे चित्रण केलेले आहे। आपण या पाठाच्या वाचनाकडे वळू। सुरुवातच कशी होते बघा। अग, उचलू लागतीयस का पाट लीन झालीस? आई उचलू लागली, बाण कनिंग डोक्यावर घेतली आणि झपा झपा दिसेनासा झाला। मी आपला हळूच आईजवळ गेलो। तिनं चा केला होता कोरा करकरीत, बिंदुदाचा आणि त्यात बिगुळाचा, हानला पितळीवर आणि गाढव सोडून गावंदर गाठली। गाढव गावंदरीला इरड करायला लागली आणि माझ्या डोळ्यात बाची शाळा नाचायला लागली। शाळेत जायचं खर तर आनंद झालेला। गाढवाच्या वळत्या चुकत्याल, उकिरड चुकतील आणि गाढव कोंडवाड्यात नेली तर ओल्या फोकाचा मारही चुकणार। मी हुरळून गेलो होतो। गाढव वड्याला न्यायची होती, या इचारात मी गुंगलेलो। आमची तंद्री तुटली ती कानाखाली झालेल्या आवाजानं। भाड्या, गाढवानं गंज उपासली आणि हिथं काय मूत पितुयास होय? मुडदी भिकार, गावाला नुसता तरास आणलाय मेल्यांनी। बाईनं कान धरलेला, चल तुझ्या बाकड म्हणत तोंडाची गिरण सुरू केलेली।
आता बाकड जायचं म्हणजे मरस्तवर मार खावा लागणार म्हणून आमची मुत्री सुरू झालेली. बाई फरफटत फरफटत बिराडावर आणत होती आणि आम्ही भोंगा पसरलेला. कान तुटतया जीव गेल्या गत कळा पण बाय काय सोडना. बिराडात कुणीच नसतं. ऐकवाच टोपली कुडी झाप घेऊन गावात सांधन करायला निघून गेलेली. बिराडाजवळ एकटी शमी उभी. तिनं हे नाटक बघितलं आणि आता दादाला मार बसणार म्हणून तिनं बी भोंगा पसरला. बाई शिव्या देऊन देऊन सांच सांगते तुला मेल्या मड उसकाटलं ह्याच असा दम भरून निघून गेली. आम्ही कान चोळत शेंबूळ पुसत पळालो. गाडव वड्याला हाकाल्या होती आणखी मार बसल. पायात कुपाचा काटा मोडलेला हिसक्यात काढून फेकला आणि रक्ताला माती चोळली. जोरात कळ आली ती दाबली आणि वडा गाठला. गाडव चरत होती वड्याच्या काट्याला. जीव पाण्यात पडला. ढसा ढसा गाडवा संघ पाणी प्यालो. कान दुखत होता. दुपार उलटून गेली होती. पोटात आग पडली होती. गाडव उकिरड्यावर सोडली बिराडावर आलो. इंद्याला गाडवावर नजर ठेवायला सांगितली. बा नुकताच फोकाचं वजं घेऊन आला होता. फोकाच्या खराट्यानं फुपाटा लोटला. पाणी शिंपडलं आणि आईला हाका मारत गावाला गेला. आई हातात भाकरी कालवण आणि काय बाय घेऊन येत होती. बानं तिच्या डोसक्यावरचं गटुड घेतलं. दोघं तरा तरा बोलत आली. लाली पुष्पी किसण्या आईच्या पदराला धरून भेदरलेली. सारी माझी भावंड. मी थोरला बाकी सारी लहान. आई बरोबर गावात गेलेली. साऱ्यांच्या पोटात भुकेचा डोम झालेला. आईनं बऱ्याच भाकरी आणलेल्या. तीन उपऱ्या पाटलिनीला दिलेल्या. तीनच दिलं होतं ते रात्रीचं राहिलेलं आणि आयाबायांनी सांधन केलेली. त्यानं आईचा वटा गच्च भरलेला. सारी जेवायला बसलो. बानं हातातच भाकरी आणि झुणका घेतला. आई जेवलीच नाही. मला भाकरी कसली तरी आंबूस आमटी आणि काही बाई दिलं. चुरून सारी शिळी भाकरी पोटात घातली आणि सदऱ्याला हात पुसायला लागलेलो होतो. दिवस माथ्यावर आला होता. बा तसा गंभीर तोंडानं विचार करीत होता. झटका आल्यागत फोकाचं वजं सोडलं. विळा घेतला. फोकात चिरायला बसणार इतक्यात काही आठवल्यागत वर बघितलं. तोवर मी इंद्याची गाडवं राखायला निघालो होतो. आमच्या बरोबर आमच्या बाच्या चुलत भावाचं बी बिराड होत. इंद्या त्यांचाच मुलगा माझ्याच वयाचा. बान हाक मारली म्हणून परत आलो. मगाची बाई तर आल नाही या भ्यानं घाबरलो. पण बाई नव्हती. बिराड उतरली होती. तिथं कुणीच नव्हतं. आमचीच माणसं होती. बाकडं परत आलो. शाळेत जायचंय. बा गरजला. चल मास्तरासनी सकाळी विचारलंय. हिथं हाय तवर शाळेत घेतो म्हणलाय. आता मात्र बाचा अवतार बघून मी रडायला सुरुवात केली. बा खरंच शाळेत घालायला निघाला होता. मी आईच्या माग जाऊन उभा राहिलो. तसा बानं हिरवा वल्ला फोक हातात घेतला. बाचे डोळे मोठे झाले होते. त्यानं रागाच्या झिंकाऱ्यानं आईला चार पाच शिव्या हसडल्या. आमागत काय हुरड फुकत बसावा काय असं काय काय मोठ्यानं बोलायला लागला. तशी आईनं पण पड खाल्ली. माझा हात बाच्या हातात आणि आमची आरडाओरड बघून आयाबाया भर दुपारी कैकराळ्याच्या बिडावरचा तमाशा बघायला आपापल्या अंगणात येऊन उभ्या राहिल्या. जाऊ दे बापू कशाला मारतू यास शहाण्या सुरत्या सल्ल्या देऊ लागल्या. आई बिचारी रडत होती आणि बा हिरो झाला होता. दुपारची शाळा सुटली होती. बाला करंट आला होता. आमची वरात देवळातल्या शाळेच्या अंगणात गेली. सारी पोरं भोवताली जमा झाली. साऱ्यांच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या. बा मास्तरासंग बोलत होता. आईला कैकड्याचं पोरग शाळेत. साऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. बानं मला मास्तरांच्या हवाली केलं आणि आल्या वाटनं बिराडाकडे निघून गेला. विगावाला नौखा पोरांना मास्तरला आणि मला सारच नव. गावाचं नाव आता नक्की आठवत नाही पण वाडीच असावी. पोट भरायला आम्ही इथं आलेलो. किती दिवस राहणार माहित नाही. केव्हा जाणार माहित नाही. कोंबड्या जशा आपल्या पिलात दुसरीच पिलू आलं की डिवचून घालव त्यात तशी सारी पोरं मला डिवचायला लागलेली. त्यात माझा अवतार म्हणजे उकिरड्यावरल्या कुत्र्यासारखा. कुणी पोरं जवळ घेईनात. बिचारा मास्तर चांगला होता. त्यानं मला दारातच बसवलं. पोरं शिवून घेत नव्हती. जवळ पाटी नाही. पुस्तक कसलं असतं. पेन्सिल कसली असती. शाळा म्हणजे काय असतं. तिथं काय करायचं असतं. कशाला कशाचा पत्ता नाही. आमच्या बाला आमच्या बाच्या कोणत्याच पिढीनं शाळा बघितलेली नाही. आम्हाला एकच पाटी माहीत. ती आमचा बावळायचा.
मास्तर पुस्तक घेऊन शिकवत होता आणि पोर माझ्या पायावरली ओघाळ नाकातला शेंबूड बघत होती. माझं कशाकडेच ध्यान नव्हतं. डोळ्यांपुढे पाल, आई, बा, समी, फोका आणि गाढव, ओढा, ओढ्याच्या काठचं गवत, गवतात मी इंद्या कालवणाला खेकडं धरतोय आणि असंच काही काही चालू होत. बराच वेळ गेला, शाळा काही सुटना, जीवाची उलघाल सुरू झाली, हाताचे चाळे सुरू होतेच. लघवीला सपाटून लागलेली, मास्तरचं ध्यान आपल्याकडे नाही बघून मी धूम टोकली ती सरळ वड्याला. बिराडावर जायची बिशाद नव्हती. वड्याला इंद्या, खग्या, खरत मास धरीत होते. फाडलेल्या धोत्राच्या फडक्यात मास धरायचे. मी बी पाणी ढवळायला लागलो. इंद्या म्हणाला, आला लक्ष आणि शाळा केंजुर्ग खुगी ना मिदास. मास्तर इडच का मिदास? म्हणजे अरे लक्ष, तू शाळेत शिकायला गेला होतास, काय झालं? मास्तर न मारलं का? सारी उत्सुकता मला ऐकण्याची. मी शाळेत गेलो म्हणजे काय, तिथं काय झालं? आणि मग मी म्हणत होतो, आळा मितनात शाळा आणि मितनात मिदा, नुसता खांजीरगा, शनच्या आठ शाळा, नाना इना हुगराव. म्हणजे मी शाळेत जाणार नाही, तिथं नुसती पोरग बसतात आणि तो मास्तर काय बोलतोय ते पण समजत नाही. एका कोरड्याशाचे मासे जमा झाले होते. माशांची वाटणी झाली, मला बी माझा वाटा मिळाला. गाढव चरत होती. दिवस मावळतीला लागला होता. मासे उन्हाच्या उतारात मिळत नव्हते. आम्ही बिराडाकडे निघालो. बिराडाच्या जवळ आलो आणि शाळा सुटून गेली तरी लोक येईना म्हणून आई शाळेकडे गेली होती. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता. ती बाला म्हणत होती, नीन लक्षानं ख्वालरा, आपुनी नला वाटी कर, शत्रूर नळा आगर, म्हणजे तू लक्षाला मारून टाक, जाळून टाक, म्हणजे तुला बरं वाटत, शोशुक तू या आणि हापीसर हो तू या. तसा बाचा पारा चढून गेला. त्यानं काही न बोलता हातानं चार पाच हिरवगार फोक घेतले, त्याला पिळा घातला. आईचं तोंड दुसरीकडे होत. बाण पायाचा आवाज देखील केला नाही आणि सपासप आईच्या अंगावर आसुडासारखे फोकाचे फटके बसायला लागले. एका हातात आईच्या झिंजा धरलेल्या आणि दुसऱ्या हातानं मार चालू. आईनं बोंब मारायला सुरुवात केलेली. समी, लाली, पुष्पी, किस्मा आणि पळत जाऊन मीही आईच्या अंगावर जाऊन पडलो. जलश्या, महाद्या, बापाचे चुलत भाऊ सोडवायला आले. बाच तोंड चालू झालं. हुगट ग्वाल नाय, ग्वाल नाय मुतूर कुडिकिना हुगोट नामी शीख शाळुली होकाडी किरी, म्हणजे गलीचा कुत्रा होऊन फिरू दे, मी कशाला शाळेत घालतोय रांड, त्याला काय उरसांड करायचा आहे होय, त्याला शाळेत घालून मास्तर करीन, हापीसर करीन, तू कोण? आणि असच माझा मार चुकला होता. पण आईच्या अंगावरचे वळ बघून कळवळलं होतं. झक मारली आणि शाळेतनं पळालो असं वाटलं. मनात एकच विचार, आता शाळेतनं पळायचं नाही. बा म्हणतोय मास्तर करीन, आपण शिकायचं, शाळेत जायचं. रात्री बराच उशीर. तीन दगडांची चूल ढणढणत होती. बाप आईच्या अंगाला हळद लावित होता. समी, मी, पुष्पी, लाली, किसण्या झोपलो होतो. आई जेवली नव्हती. सकाळी तिनं कोरभर भाकर खाल्ली होती. मला झोप येत नव्हती. आई बा बोलत नव्हते, गप बसून काम करत होते. मार खाल्ला होता तरी आई चिरून देत होती. बा कणगीला कट घालीत होता. बरीच रात झाली तरी असं चालू होत. मला झोप लागली असं वाटून बा आईजवळ गेला. अनावरी लाव तगलच हाय, आया आव केची किचू न आवनादच नला आगर, परमेश्वर आवनक मास्तर शेईर, म्हणजे अनसुये तुला लय लागलं होय ग, तो शिकला तर त्याचं परमेश्वर चांगलं करील, त्याला मास्तर करील. म्हणत बा तिच्या डोक्यावरनं, अंगावरच्या वळावरनं हात फिरवत होता. मी झोपेचं सोंग घेऊन पडलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, उपरा या लक्ष्मण माने यांच्या आत्मकथनातून घेण्यात आलेला हा उतारा. शिक्षणासाठी उपेक्षित, वंचित, विस्थापित असणाऱ्या समाजाला काय काय सोसावं लागतं, पण लेखकाच्या वडिलासारखी खंबीर असणारी वृत्ती आणि दूरदृष्टी असेल तर मग पुढच्या पिढ्याचं शिक्षणामुळे कसं कल्याण होतं याचा विचार या आत्मकथनपर उतार्यातून आलेला आहे. उद्या याची आपण अधिक विस्तृतपणे चर्चा करू. धन्यवाद.